शांतीनंतर स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विविध उपक्रमांसह शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या। बीड जिल्ह्यातील विविध नगर प्रभागातील उत्सव समित्यांनी काढलेल्या मिरवणुकीत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते। या मिरवणुकीमध्ये अबाल वृद्धांचा देखील समावेश होता। मुलांचे लेझिम पथक हे लक्षवेधी ठरले। अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता। अशी मिरवणुकीची तयारी करण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशी साजरी करतात हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सुभाष बोराडे यांनी। तर जाणून घेऊयात कशी साजरी झाली आहे ही बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती। या ठिकाणी सकाळी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठा समुदाय जमला जातो। अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुतळ्यास या पद्धतीने पुष्प आणि हार या ठिकाणी लहान थोर मंडळी या ठिकाणी घालतात। अशा पद्धतीने आपण बघू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज पूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे आणि शहरातील या ठिकाणी देखील भीमनगरमध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी येतो आणि आपलं या ठिकाणी अभिवादन करतो। अशा पद्धतीने दिवसभरामध्ये भरपूर असे या ठिकाणी कार्यक्रम राबवले जातात आणि कार्यक्रम राबवल्यानंतर सायंकाळी 7:30 या ठिकाणी या नगरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक निघते आणि या मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी असतील, सर्व मंडळ या ठिकाणी सामील होऊन मोठ्या पद्धतीने आणि उत्साहामध्ये जी मिरवणूक आहे ती निघली जाते। म्हणून आणि विशेष सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचं माजलगाव हे जिल्ह्यातील एक चळवळीचं केंद्र आहे। म्हणून या ठिकाणी जो मोठा उत्साह आंबेडकरी अनुयायामध्ये दिसून येतो, तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती माजलगाव शहरामध्ये कशा पद्धतीने साजरी होती आहे हे आपण बघणार आहोत। MKN साठी सुहास बोराडे, बीड। 30 रुपये, 1 मीटरचा 60 रुपये आणि 2 मीटरचा 100 रुपये। एकंदरीत GST चा काय परिणाम झालेला आहे का आपल्या? नाही नाही नाही, GST चा वगैरे काहीच परिणाम झालेला नाही, व्यवस्थित आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी माझ्यासोबत व्यापारी होते, त्यांनी देखील दुकानदार होते, त्या दुकानदाराने आजच्या प्रसंगी जवळपास 3 दिवसापासून विक्री चालू आहे निळ्या ध्वजाची, तर त्यांनी चांगला उत्साह आहे असं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर माझ्यासोबत दुसरे देखील एक दुकानदार आहेत, त्यांनासुद्धा आपण विचारू की बाबा ह्या 2-3 दिवसामध्ये साधारणतः काय परिस्थिती आहे आणि कसा उत्साह आहे तर मला सांगा काय आहे, म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये कशा पद्धतीने आपल्याला आवक आहे आणि कशी मागणी आहे? सर, मी जे केलेलं आहे मी होलसेल केलेलं आहे। होलसेलमध्ये मी पूर्ण जनरल स्टोर्स जेवढे कापड घेऊन सर्व त्याचे सगळ्यासोबत मी 8 दिवसापासून काम करत आहे। तर मी पूर्ण होलसेलमध्ये दे म्हणजे माल दिला दुकानदारला पण याच्या मी पूर्ण होलसेलमध्ये नुसतं झेंडाच नाही तर मी फेटे वगैरे सगळे मी झेंडे वगैरे सगळे पूर्ण नातेवाईकांना लागणारे समजा छोटे बाईकचे झेंडे वगैरे सगळे होलसेलमध्ये पण दिलेले आहेत। एकदम मी असं मी म्हणतो ना गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पूर्ण फुल प्रतिसाद यावर्षी इतके ध्वज विकले समजा गेल्या वर्षी तर विकलेच होते यावर्षी पण भरपूर होते। साधारण काय GST चा परिणाम ना जाणवतो काय? नाही नाही काय GST चा वगैरे काही कुठलाही परिणाम नाही। दुष्काळाचा काय परिणाम जाणवतो काय? दुष्काळाचा पण मला तर वाटलं नाही असं दुष्काळ असं वाटलं सुद्धा नाही की झेंडे विकताना असं दुष्काळ पडला। अशा पद्धतीने या ठिकाणी माझ्यासोबत 2 दुकानदार होते, त्यांनी या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये निळे ध्वज या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मिळाल्या शहरामध्ये आंबेडकर जयंती कशा पद्धतीने साजरी करतात? आंबेडकर जयंती एकत्रित झाली पाहिजे, एकत्र त्यामध्ये अनेक विचारवंतांची व्याख्यानं झाली पाहिजे, त्यामधून निवडणूक काढत असताना त्या निवडणुकीमध्ये सर्व स्त्री पांढऱ्या ड्रेस परिधान करून तिथं घोषणा ही अगदी बोधप्रद असेल काही घोषणा असायची की ज्यामुळं मुलांना तरुणांना वृद्धांना किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांना एक प्रेरणा मिळाली की बाबा पूर्ण या राष्ट्राकरता काम केलेलं आहे। आनंद साजरी करतात आणि
सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय काय केलं जातं? प्रत्येक कार्यक्रम हे जिथं जिथं कार्यक्रम लावले तिथे तिथं जातो आम्ही. आणि आम्हाला असं वाटतंय की एक तारखेपासून कार्यक्रम सुरू असून 14 एप्रिल होईपर्यंत असे आम्हाला असं वाटतं. एवढा आनंद वाटतंय की आम्हाला वाटतंय की आमचं आज काय आहे, एवढा मोठा दिवस वाटतोय आमचा. आजच्या सोन्याचा दिवस हा म्हणून आपण इथं आलतो. मग आजच्या दिवशी काही नवीन खरेदी लहान मुलांना वयोवृद्ध माणसाला काही खरेदीचं काही नियोजन? 10 तारखेपासून सुरू असते आमची खरेदी. एक मात्र 10 तारखेपासून सारखं जाणं येणं काही घेणं.